Welcome students of 10th class. We have seen in first part warming up activity of this poem. And in the second part of this poem, we have tried to see the explanation of this poem. Now we are going to see English workshop as well as appreciation of the poem. Basketful of Moonlight. Now we are going to see the English workshop in this third video. The first question is, complete the following sentences with the help of the poem. कवितेच्या सहाय्याने वाक्य पूर्ण करायचे, बरोबर आहे? The child wants to saw small moons of light from, लक्षात आलं तुमच्या? From, इथे आहे बघा, from the city to my village. ओके, छान. पुढला बघा प्रश्न. According to the child, the root of his village is tough and full of, लक्षात आलं का? Full of snakes and scorpions. Okay, next question. The child wants a basket full of moonlight on, लक्षात आलं का? On lawn. कुठे आहे lawn? On lawn कुठे आहे? हा, दिसलं? On lawn. Good. आता पुढला प्रश्न आहे, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रूम सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली, बरोबर आहे? सो दॅट माय फादरचं हिज फादर रिटर्न्स अर्ली. झालं ए बी सी डी. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस अशा चार गाळलेल्या जागा असतील. ते पूर्ण वाक्य करण्यासाठी तुम्हाला अर्ध्या मार्काला एक, चार, दोन मार्काला विचारले जातात. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स, बरोबर आहे? आता याच्यामध्ये बघा, डिस्क्रायबिंग वर्ड्स पाहिजेत, बरोबर आहे ना? आणि कशासाठी? यूज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स, बरोबर आहे? आता मून्स, रूट, व्हिलेज, मॉर्निंग हे शब्द कवितेमध्ये आलेले असतात. तुम्ही काय करायचं? डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच नाऊनबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण ॲडजेक्टिव्ज पूर्वी म्हणायचो, बरोबर आहे? आत्ता आपण त्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणायला लागलात, बरोबर आहे ना? मग आता मून्स, बरोबर आहे? हा मून्स शब्द तुम्हाला आठवत असेल काय म्हणून वापरलेला आहे, तर स्मॉल मून्स किंवा स्मॉल मून्स वापरलं आहे का? लाईन नंबर साधारणतः दुसऱ्या स्टँजामधली चौथी लाईन आहे, बरोबर आहे? रूट म्हणजे मार्ग, बरोबर आहे ना? किंवा रस्ता. कसा रस्ता होता? टफ, बरोबर आहे? कसला रस्ता? टफ. किंवा डार्क रूट आहे, बरोबर आहे? तर चला पुढला व्हिलेज. आता व्हिलेज, माय व्हिलेज पण डिस्क्रायबिंगच वर्ड आहे, बरं का? आणि त्याचबरोबर आणखी एक व्हिलेजसाठी शब्द आहे, आठवत आहे का? बघा बरं, शोधा बरं, विलेजसाठी दुसरा कुठला आणखी शब्द तुम्ही आठवत आहे का? ठीक आहे, आठवत नाही, बघा आणखी. माझ्या तर लक्षात आहेच, तुम्ही शोधा, तुम्हाला आठवत आहे का ती? होल, WHOLE, होल आहे का? होल व्हिलेज हे माय एक आहे, आणि होल हा एक शब्द काय आहे? डिस्क्रायबिंग, बरोबर आहे? चला मग आता थोडं विचार करायला संधी मिळावी, रेडीमेड उत्तर ऐकण्यापेक्षा, बरोबर आहे? मॉर्निंगसाठी अर्ली मॉर्निंग, बरोबर आहे ना? हा शब्द आहे, बरोबर आहे? चला आता हे झाले डिस्क्रायबिंग म्हणजे ॲडजेक्टिव्ज नाऊनला कुठले वापरले ते परीक्षेमध्ये हे तुम्हाला दोन मार्काला विचारू शकतात. तिसरा प्रश्न आहे, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज व्हिलेज. बघा, ह्या मुलाला कवितेतल्या त्याच्या गावाच्या समस्या आहेत ना, त्या सॉल्व्ह करायच्या त्या, बरोबर आहे? हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष आन्सर इन युअर नोटबुक. हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. पहिली समस्या त्याची काय आहे बघा,
गिव मी मूनलाइट बास्केटफुल और टू बास्केट्स फुल बरोबर आहे का विथ सीड्स ऑफ मूनलाइट म्हणजे ही समस्या काय आहे ती लक्षात आलं का बघा घेऊ मी मूनलाइट म्हणजे त्याच्या गावाला जाण्यासाठी शहरातून अंधारी रस्ता आहे बरोबर आहे त्याच्यामुळं ते गाव डिप्रूव्ड फ्रॉम द फॅसिलिटीज सुविधापासून दूर आहे वंचित आहे बरोबर आहे ना म्हणजे स्ट्रीट लाईट्स नाहीत ही सगळ्यात महत्त्वाची समस्या ह्याची बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला समस्या समजली पाहिजे मग काय करावं लागेल त्यानं ही कॅन सीक बरोबर आहे ना त्यानं ती मदत घेऊ शकतो कुणाकडून ही कॅन सीक हेल्प ऑफ लोकल पीपल बरोबर आहे ना किंवा ही कॅन रिक्वेस्ट टू द गव्हर्नमेंट ही कॅन अप्लाय टू द गव्हर्नमेंट किंवा ही कॅन अप्लाय टू द लोकल बॉडीज टू प्रोव्हाइड द लाईट्स बरोबर आहे ना ऑन द रोड्स फ्रॉम द विलेज टू द सिटी ऑर सिटी टू द विलेज बरोबर आहे ना म्हणजे ही शुड हॅव टू अप्लाय फॉर द लोकल बॉडीज ग्रामपंचायत ऑर गव्हर्नमेंट पंचायत समिती ऑर जिल्हा परिषद दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या मुलाची दुसरी काय समस्या आहे बघा प्रॉब्लेम्स काय आहे बघा आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट बरोबर आहे सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली बरोबर आहे ना मग आता ही समस्या तो कसा सोडवू शकतो बरोबर आहे ना मग आता हे समस्या सोडवण्यासाठी लक्षात आलं आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट म्हणजे ह्याला त्या रस्त्याला उजेड लावायचं आहे बरोबर आहे जेणेकरून त्याचे वडील लवकर येतील बरोबर आहे मग याच्यासाठी काय करू शकतो आपण ही कॅन टेक हेल्प फ्रॉम द व्हिलेजर्स किंवा गव्हर्नमेंट्स बॉडी किंवा ही कॅन अप्लाय टू द वन्स अगेन टू द ग्रामपंचायत टू लाईट बरोबर आहे ना ॲट द साईड्स ऑफ द रोड हाऊ कॅन हिज फादर्स कम फादर कम अर्ली इन द नाईट बरोबर आहे किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो काय म्हणू शकतो किंवा ही कॅन अप्लाय फॉर द डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट किंवा कलेक्टर ऑफिस बरोबर आहे ना कशासाठी टू लाईट द रोड बरोबर आहे छान तर ही समस्या अशा पद्धतीनं तो सॉल्व करू शकतो नाऊ इन क्वेश्चन नंबर 4 पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट प्रूव द फॉलोईंग म्हणजे आता इथं तीन लाईन दिलेल्या आहेत त्या तीन लाईनमधला जो मॅटर आहे ना तो प्रूव करायचा आहे कसा प्रूव करायचा आहे की बाबा फादर रिचस होम लेट आफ्टर डार्क आता या विधानाला स्टेटमेंटला सपोर्ट करणारं किंवा प्रूव करणारं बरोबर आहे एखादं पोयममधली लाईन शोधायची आहे फादर रिचस होम लेट आफ्टर डार्क बघा आता कुठं आहे बाबा व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप कळलं हे वाक्य फक्त लिहायचं त्याच्या पुढं म्हणजे ते फादर रिचस होम लेट आहे का त्याला पुष्टी किंवा प्रूव करणारं वाक्य असू शकतं ओके ट्राय टू सी द नेक्स्ट स्टेटमेंट काय ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर म्हणजे ईगर म्हणजे उत्सुक असणे टू हिअर म्हणजे ऐकणे फेरी टेल्स म्हणजे परिकथा बरोबर ना फ्रॉम हिज फादर त्याच्या वडिलाकडून तो सुद्धा फेरी टेल ऐकायला उत्सुक आहे तर बघा बरं इथं आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम बरोबर आहे हे विधान लिहायचं फुल स्टॉपपर्यंत काय आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम म्हणजे फ्रॉम हिज फादर बरोबर आहे आता काय करायचं आहे पुढलं तिसरं विधान काय बघूया रिमूव डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ म्हणजे रिमूव डार्कनेस रस्त्यावरचा अंधार काळोख काढायचा आहे अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ काळोखाचा जो रस्ता आहे ना तो प्रकाशमय करायचा आहे बघा असा पडते का लाईन आय वॉन्ट टू लाईट द डार्क काय आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली ओके सोपं आहे ना मुळातच ज्याचं लक्ष आहे ना त्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटत असतात बरोबर आहे चला आता पुढला पाचवा प्रश्न काय म्हणते बघू राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग फुल ऑफ सफिक्सेस फुल ॲज अ सफिक्सेस सॉरी
म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त शब्द, सफिक्स, सफिक्स म्हणजे प्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, शब्दाच्या सुरुवातीला लावणारा प्रिफिक्स असतो शब्दाच्या शेवटी. आता बास्केटला फुल लावलं आहे बघा, आहे की नाही, बास्केट फुल एक्झाम्पल दिलं की नाही फॉर एक्झाम्पल. तसं टोपलं भर, पुन्हा बकेट फुल बादली भर, बरोबर आहे. तसं हँडफुल, बरोबर आहे, म्हणजे ओंजळ भर, काय अलग लक्षात. पुन्हा स्पूनफुल चमचा भर, बाऊलफुल वॉट, बाऊल म्हणजे वाटी, बाऊलफुल म्हणजे वाटी भर, प्लेट म्हणजे ताट, प्लेटफुल म्हणजे ताट भरून, बरोबर आहे ना. तसं आणखी वेगवेगळे शब्द तुम्ही हाऊसफुल पण वापरू शकता. हां ठीक आहे, म्हणजे इथं काय केलेलं आहे, फक्त मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग द फुल ॲज अ सफिक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबर, पीक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोयम. या कवितेमध्ये 2-3-4 पोएटिक डिव्हायसेस आहेत. इथं विचारलेले ॲलिटरेशन आणि रिपिटेशन. आता ॲलिटरेशन म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ॲलिटरेशन म्हणजे एखाद्या वाक्यातील वेगवेगळे शब्द एक किंवा अनेक वेळेला जर नवीन शब्दाच्या सुरुवातीला जर सेम साऊंड जर ऐकू येत असेल किंवा निर्माण होत असेल, समान ध्वनी निर्माण होत असेल, म्हणजे एकाच ओळीमध्ये समान ध्वनी, बरोबर आहे, वेगळ्या शब्दाची. बरं आहे बघा एकदा, फॉर एक्झाम्पल ओ मून, बरोबर, घिव मी मून लाईट. आता ह्याच्यात मून मून लाईट आहे का, बरोबर आहे. हो का, त्याच्या खालचं बघा, बास्केट फुल ऑर टू बास्केट्स फुल, बास्केट्स बास्केट्स, इथं रिपिटेशन झालं. आणि वरी मून मून लाईटचं काय झालं, ॲलिटरेशन झालं, बरोबर आहे ना. पुन्हा आणखी बघा, आणखी एक्झाम्पल सांगतो, स्मॉल स्मॉल बघा इथं, आहे का नाही, म्हणजे एकाच ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर एखाद्या शब्दाचं रिपिटेशन झालेलं असेल तर स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, ह्याच्यात रिपिटेशन हा अलंकार होतो, बरोबर आहे ना. आणखी बघा, तुम्हाला हे वाटतं का बघा, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. बघा ह्याच्यामध्ये आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल नाही, आय वॉन्ट टू सॉ कुठे इकडे हे, आय वॉन्ट, हां आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून, बरोबर आहे का, ऑन साईड्स ऑफ पाथ. ह्याच्यामध्ये सॉ सीड्स आणि साईड्स हे तीन शब्दाची सुरुवात बघा, सॉ सीड्स आणि साईड्स ह्या तिन्ही शब्दाची सुरुवातीचा ध्वनी समान आहे, बरोबर आहे. म्हणजे एकाच वाक्यातील दोन भिन्न किंवा त्यापेक्षा अधिक शब्दांचा सुरुवातीचा ध्वनी जर समान असेल तर त्याला ॲलिटरेशन हा अलंकार वापरतात. म्हणजे आपण इथं एक्झाम्पल काय काय पाहिलं, ॲलिटरेशनचं पाहिलं आणि रिपिटेशनचं पण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर पुढला प्रश्न पाहूया आपण काय, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, बरोबर आहे ना. आता हे ॲप्रिशिएशन आहे ना, हे आपण काय करूया, कवितेच्या शेवटच्या म्हणजे याच व्हिडिओच्या शेवटच्या भागात पाहूया. ठीक आहे, पुढला प्रश्न आहे बघा, राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट, बरोबर आहे ना. म्हणजे आता काय करायचं आहे तुम्हाला, हे पत्र लिहायचं आहे, राईट अँड इमॅजिनरी, तुम्ही एक काल्पनिक पत्र लिहायचं आहे कोणाला, टू द मून. टू द मून म्हणजे चंदा मामा, चंदो मामा, बरोबर, चांदोबा. काय, कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट, तुमच्या काही जी भावना आहेत ना त्या तुम्ही चांदू मामाला लिहायच्यात, बरोबर. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. तुम्ही तुमच्या मित्राबरोबर आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या बहिणीबरोबर किंवा भावाबरोबर यावर डिस्कस करू शकता आणि ड्राफ्ट करू शकता, बरोबर आहे. ड्राफ्ट करत असताना माहीत आहे तुम्हाला, पूर्वी उजव्या बाजूला ॲड्रेस असायचा, सेंडर ॲड्रेस. आता नवीन पद्धतीमध्ये युनिव्हर्सल म्हणजे एक वाक्यता यावी म्हणून लेफ्ट साईडला सेंडर ॲड्रेस असतो, बरोबर आहे. मग काही नाही, सेंडर ॲड्रेस म्हणजे स्वतःचा पत्ता लिहायचा, 4 ओळीत किंवा 5 ओळीत, बरोबर आहे. एक्स वाय झेड वगैरे असं लिहिण्यापेक्षा आपलं नाव लिहायचं, रमेश निवास, बरोबर आहे ना, आर पी रोड, बरोबर आहे ना, पाटील कॉलनी, बरोबर आहे का, आणि उस्मानाबाद, पुन्हा 41-35-01 आणि तारीख 1-21 आणि 31 ST लावायचं, बरोबर आहे, आणि 2
22 एन डी आणि बाकी 3 23 आर डी आणि बाकी सर्वांना टी एच. ओके, तर ती तारीख लिहून पूर्ण तारीख लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर खाली लिहायचं की बाबा डिअर, बरोबर आहे ना, चंदा मामा असं लिहू शकता, बरोबर आहे ना, मग लिहू शकता हाऊ वी लव यू, आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो, बरोबर आहे ना. लहान मुलाची ही कविता आहे आणि त्याचं कल्पनाविश्व वेगळं असतं. ह्या खाली दिलेल्या पॉईंट्स असतात, ह्यानं साईन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, बरोबर, इनफायनाइट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉन्ग्स, म्युझिक, हे 4 पॉईंट दिलेत ना, आणि यापेक्षा अधिक पॉईंट्स असतात, ह्यानं यू कॅन राईट दिस. ओके, आणि हा पत्र यासाठी लिहायचं की अशा पद्धतीचं पत्र परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 5A दोन पत्र विचारतात एकमेकाला, और एक इन्फॉर्मेटिव्ह आणि इन्फॉर्मल आणि फॉर्मल, सॉरी, आहे की नाही, अशा दोन पद्धतीचं. चला तर पुढला प्रश्न आपण पाहूया. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स किंवा ब्रदर्स किंवा सिस्टर्स, युअर क्लासमेट्स, अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेष टू मेक युअर व्हिलेज, टाऊन, सिटी, पीपल हॅपी. यू कॅन यूज द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेले जे शब्द आहेत ना, त्या शब्दाच्या साह्यानं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मित्राबरोबर, बहीण भावाबरोबर किंवा क्लासमेटबरोबर डिस्कस करायचं आहे, जे डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहे. राईट युअर लिस्ट ऑफ विशेष, तुम्हाला हव्या वाटणाऱ्या बाबीची यादी करायची आहे, बरोबर. मग काय बाबा इथं ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, पुन्हा कम्पेअर, काय कॉपरेट आणि कम्युनिकेट, बरोबर आहे ना. मग आता ह्याच्यावर तुम्ही असं लिहू शकता काय बाबा, टू एज्युकेट, बरोबर आहे, टू एज्युकेट द पीपल, बरोबर आहे ना, किंवा टू कॉन्ट्रडिक्ट द पॉवर्टी असं बी करू शकता, किंवा टू रिमूव द इग्नोरन्स अँड इलिटरसी असंही एखादा पॉईंट लिहू शकतात. पुढला असा एखादा पॉईंट लिहू शकता काय, टू कीप दिअर सराउंडिंग्स क्लीन अँड हेल्दी, म्हणजे आपलं गाव चांगलं असं आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी हव्या वाटतात, म्हणजे टू प्रोव्हाइड द मेडिकल फॅसिलिटी टू द व्हिलेजर्स, बरोबर आहे, टू रिमूव द देअर सुप्रिटेशन्स किंवा देअर बिलीफ्स इन सुप्रिटेशन्स, त्यांच्यामधली अंधश्रद्धा रिमूव्ह करणं हे पण करू शकता. आणखी तुम्ही टू प्रोव्हाइड द एज्युकेशन्स, प्रायमरी एज्युकेशन्स, हायस्कूल एज्युकेशन्स फॉर द स्टुडंट्स असं पण आपण लिहू शकतो, किंवा आणखी असं पण लिहू शकतो काय, टू इम्प्रूव द कंडिशन ऑफ पुअर फार्मर्स विथ एड्स, म्हणजे वेगवेगळे साधनं साहित्य देऊन फार्मरची सिच्युएशन कंडिशन्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो, बरोबर आहे, किंवा प्रोव्हाइड द सपोर्ट ड्युरिंग द डॉटर्स मॅरेज, त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये, बरोबर, किंवा टू प्रोव्हाइड ऑल मॉडर्न फॅसिलिटीज लाईक इलेक्ट्रिसिटी म्हणा, चांगले गुड रोड म्हणा, क्लीन वॉटर सप्लाय म्हणा, बरोबर आहे ना, ॲटसेट्रा टू द व्हिलेजर्स, बरोबर आहे ना, हु आर द रिमोट, बरोबर आहे ना, एरियाज. चला पुढला प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की बाबा आणखी भरपूर याच्यावर हे करू शकता, टू मेक देम अवेअर अबाउट देअर सेन्स ऑफ ड्युटी, यासुद्धा गोष्टी तुम्ही हे करू शकता. आता बघा पुढलं, लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स, म्हणजे आता तुम्ही काय करायचं, ह्या काय, एनकरेज द स्टुडंट्स टू डिस्कस फ्रीली, बरोबर आहे, अँड कंपोज लाईन्स, द डिस्कशन्स अँड कंपोजिशन्स ऑफ द क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन शूड बी ॲप्रिशिएटेड मोर, म्हणजे शिक्षकांनी फक्त त्यांचं प्रशंसा करायची थोडी गाईडलाईन वगैरे देऊन, आणि लेट देम डिस्कस अँड लेट देम कंपोज द लाईन्स. मग मुलांनो हे जी काही दोन पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्या सहाय्याने एक 2-4 ओळी कवितेच्या तयार करा, म्हणजे याचा अर्थ असा की पोएटिक लाईन्स म्हणजे तुम्हाला एखाद्या कवितेची निर्मिती करता यावी, बरोबर आहे. तर आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बाबा एक ॲप्रिशिएशन ऑफ द पोईम बघायचं आहे आणि दुसरा बघायचं आहे की एक होमवर्क एक पाहायचं आहे. ओके ठीक आहे मित्रांनो, आता कविता आपण 3 टप्प्यामध्ये पाहिलेली आहे. इंट्रोडक्शन ॲक्टिव्हिटी पहिल्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेनेशन्स त्या पोएम्स पाहिले, आणि आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप आणि त्याचबरोबर सेल्फ टेस्ट एक किंवा सेल्फ असेसमेंट म्हणूया, तर 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट ह्याच्यामध्ये एक 45 मिनिट्सची एक टोटल 20 मार्काची टेस्ट इथं दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून घेऊ शकता, लिहू शकता. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट ऑफ द पोएम, बरोबर आहे ना,
and do the activities again. Complete the following sentences. Child wants to saw small moons of light from. किंवा द चाइल्ड्स फादर गोज बॅक टू वर्क अर्ली. पोईम इथं दिलेली आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष पुस्तकाचा वापर करू शकता. दुसरा प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोईंग, म्हणजे याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर राईट डाऊन द राईमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टँझा फॉर द फॉलोईंग. खाली दिलेल्या दोन शब्दाची रायमिंग वर्ड्स लिहायचे. ए पा, तुम्हाला ही कविता पूर्ण 5 मार्कासाठी असते. पहिला प्रश्न दिलेला आहे 2 मार्काचा, त्याच्यानंतरचा दुसरा पण 2 आणि तिसरा पण 1 मार्काचा दिलेला आहे, असा 5 मार्काचा. चला आता पुढला एक प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 3B मध्ये येत असतो काय, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. याच्यामध्ये फक्त 5 मुद्दे असतात, ते 5 मुद्दे आपल्याला कविता दिलेली असते, कवितेचं टायटल दिलेलं असतं, कवितेच्या खाली ते जो पोएट आहे त्या पोएटचं नाव दिलेलं असतं आणि कविता देऊन त्याच्या खाली एक टायटल अर्ध्या मार्कासाठी, म्हणजे आहे तेच काय, बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्याला अर्धा मार्क झाला. पोएटचं नाव लिहायचं काय, सुनील शर्मा ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी असं लिहू शकता. पुन्हा थीम अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, मी सुरुवातीला 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये थीम आणि सेंट्रल आयडिया सांगितलेली आहे, ते 2 ते 3 वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करायचा जरी ओळीत लिहिलं असतं तर. आणि राईम स्कीम या कवितेला आहे का ती पाहायचं, आणि असेल तर ती लिहायची. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे लिहायचं आहे. तर त्याच्यात फिगर ऑफ स्पीच म्हणून एक आहे पॉईंट, आणि तो फिगर ऑफ स्पीच पण तुम्हाला तो लिहावा लागेल. ठीक आहे, तर एवढे फक्त मुद्दे तुम्ही पूर्वीच्या पुस्तकामध्ये, सॉरी आता नवीन अभ्यासक्रमानुसार आहेत ते, तुम्ही हा पॉज करून व्हिडिओ घेऊ शकता. ठीक आहे, तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.